हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण बनवणार आहोत उरलेल्या पोळ्यांपासून मजेदार अशी ही रेसिपी। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी ह्या 3-4 शिळ्या पोळ्या घेतलेल्या आहेत, रात्रीच्या उरलेल्या पोळ्या आहेत ह्या। तर ह्या पोळ्या तात्पुरत्या आपण साईडला ठेवूयात। या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे। तर या बाउलमध्ये आपल्याला उकडलेले बटाटे कुस्करायचे आहेत हाताच्या सहाय्याने। तर तुमच्या जितक्या पोळ्या उरल्यात त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही बटाटे घेऊ शकता या ठिकाणी। तर 3-4 पोळ्यांसाठी 3-4 मोठ्या आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेत आणि हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत। बटाटे मॅश होऊन झालेले आहेत। तर याच्यामध्येच बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा मी घालत आहे। कांदा कच्चाच वापरायचा आहे आपल्याला। आणि छोटं एक बीट होतं, तर त्या बीटचा अर्धा तुकडा मी बारीक कापून घेतलेला आहे आणि तो देखील याच्यामध्ये घालत आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर घालायचा आहे बारीक कापून आपल्याला। तर आता आपण काही मसाले घालणार आहोत, अगदी बेसिक। अर्धा छोटा चमचा मी लाल तिखट घालणार आहे याच्यामध्ये। मुलांच्या अकॉर्डिंग बनवत आहे, त्यामुळे मी थोडंसं कमी घातले लाल तिखट। तुम्ही लाल तिखट जास्त घातलं तरी चालेल, किंवा हिरवी मिरची देखील कापून तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। मीठ घातलं मी चवीनुसार आणि एक छोटा चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे मी या ठिकाणी। पावभाजीचा मसाला घातल्यामुळं आपल्या ह्या फिलिंगला खूप छान असा फ्लेवर येईल आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या स्टेजला तुम्ही ह्याच्यामध्ये शिमला मिर्च, पनीर किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील तर त्या भाज्या घालू शकता। तर जस्ट अर्धा चमचा लिंबाचा रस पिळायचा आहे। अगदी छोटीशी लिंबाची फोड होती तर ती मी पिळून घेतली आहे याच्यामध्ये। अगदी मस्त चटपटा असा टेस्ट येईल यामुळे। आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर लिंबाऐवजी आमचूर पावडर घातलं तरी चालेल। तर हे व्यवस्थित मिक्स होऊन झाले, आता हे आपण साईडला ठेवूयात। एक दुसरं छोटं भांडं घेतलं आहे, ज्याच्यामध्ये 3 चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे। चाळून वापरलेलं आहे हे गव्हाचं पीठ। आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ किंवा दुसरं काहीही घालायचं नाही आहे। तर जस्ट प्लेन गव्हाचं पीठ आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि साधारण पातळ असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर खूप पतलं असं आपल्याला बॅटर अजिबात बनवायचं नाही आहे याचं। साधारण पातळ असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला। तर याच्या गुठळ्या आपल्याला अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत। तर बघू शकता आपलं हे बॅटर देखील बनून रेडी झालेलं आहे। तर बेसिक तयारी आपली कंप्लीट झालेली आहे। तर हे आपण साईडला ठेवूयात आणि आपल्या ज्या शिळ्या पोळ्या होत्या तर त्या पोळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला। तर या ठिकाणी मी एक प्लेट घेणार आहे आणि त्या प्लेटमध्ये त्यातली एक पोळी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे। आणि आपण जी बनवून घेतलेली स्टफिंग होती तर ती स्टफिंग थोडीशी घेऊन याच्यावरती स्प्रेड करायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने सिलेंडर शेप द्यायचा आहे या स्टफिंगचा आपल्याला, अगदी अशा पद्धतीने। तर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित ठेवल्या जात नव्हती, त्यामुळं मी आता हाताच्या सहाय्याने ही स्टफिंग याच्यावरती ठेवत आहे। तर आता आपल्याला ह्याचा रोल बनवायचा आहे। तर ज्या प्रकारे आपण स्प्रिंग रोल वगैरे बनवतो अगदी तसाच रोल आपल्याला याचा बनवायचा आहे। तर बघू शकता दोन्ही साईडनी अशा पद्धतीने मी पॅक करून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून जी स्टफिंग आहे तर ती बाहेर निघू नये। आणि एका साईडनी आपल्याला आपण जी बनवून ठेवलेली स्लरी होती किंवा बॅटर होतं तर ते लावायचं आहे, म्हणजे हा रोल खुलणार नाही। तर बघू शकता अशा पद्धतीने। आणि आता आपला याचा रोल बांधून घ्यायचा आहे। तर अगदी परफेक्ट असा हा रोल बनून रेडी झाला आहे। तर आता हा खुलू नये म्हणून मी या ठिकाणी टूथपिक लावत आहे, कारण आपल्या शिळ्या पोळ्या होत्या तर त्याच्यामध्ये इतका ओलावा नसतो, अगदी कोरड्या बनलेल्या असतात त्यामुळं। तर जितके रोल बनतील तितके रोल मी याचे बनून घेतलेत। आणि आता आपण या ठिकाणी तेल देखील मी तापायला ठेवलेलं होतं कढईत, तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपलं। आणि हा रोल आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही
फिलिंग म्हणजे जी स्टफिंग बनवलेली होती ती स्टफिंग, बाकी सगळी तयारी अगोदर करून ठेवली तरी चालेल. पण एकदा का तुम्ही पोळीमध्ये स्टफिंग भरली की ती पोळी किंवा तो रोल जास्त वेळ ठेवू नका, कारण आपण शिळ्या पोळ्या वापरलेल्या आहेत आणि स्टफिंग ओली असते, ओलसर असते, त्यामुळं आपल्या ह्या ज्या पोळ्या आहेत तर त्या तुटतील. त्यामुळं एकदा रोल बनवले की लगेच तुम्ही फ्राय करून घ्या. मीडियम फ्लेमवरती मस्त खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे तळून घ्यायचे आहेत. तर हे खायला खूप मस्त लागतात. याच्यासमोर समोसा कचोरी देखील फेल ठरते. आणि आपण पोळी वापरलेली आहे त्यामुळं खूप खमंग लागतो हा खायला. तर अगदी मस्त क्रिस्पी आणि ब्राऊन झाला आहे आपला हा रोल. आता मी तेलातनं काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे रोल देखील तळून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्त क्रिस्पी झाला आहे. तर बाकीचे रोल मी तळून घेतलेत. आता यातनं टूथपिक आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघू शकता अगदी क्रिस्पी झालेले आहेत आपले हे रोल. तर तुम्ही असे देखील सर्व करू शकता. पण मी याला थोडंसं कापून घेणार आहे. तर हे सॉससोबत किंवा चटणीसोबत खायला मस्त लागतील, किंवा नुसते देखील खाल्ले तरी खूप छान लागतील, कारण आपण याच्यामध्ये पावभाजी मसाला घातलेला होता आणि पावभाजीच्या मसाल्यामुळं एक मस्त फ्लेवर या रोलला येईल. तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे याचे काप करणार आहे, तुकडे करणार आहे. बघू शकता किती मस्त दिसत आहे आपला हा रोल आणि खायलाही तितकाच मस्त लागतो. तर तुम्ही सकाळच्या पोळ्या 4 वाजताच्या नाश्त्यासाठी वापरू शकता, किंवा रात्रीच्या पोळ्या उरल्या असतील तर सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवू शकता. तर रेडी झाला आहे आपला उरलेल्या पोळ्यांपासूनचा पदार्थ. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.